पुरंदर तालुक्यातील कर्नलवाडी येथील तरुण शेतकरी बंधूंनी पाण्याच्या कमतरतेवर मात करत शेतात स्वीट कॉर्न म्हणजेच मक्याचं चांगलं उत्पादन घेतलंय. 3 महिन्यात या पिकातून त्यांना तब्बल 1,16,000 रुपयांचं उत्पादन मिळालंय. आजपर्यंत त्यांना 17,500 रुपये खर्च आला असून 98,000 त्यांना निव्वळ नफाच मिळालाय. कर्नलवाडी म्हणजे कायम पाणी टंचाई असणारं गाव. अनेक वर्ष या गावातील लोकांनी दुष्काळ पाहिला. गावात शेती करण्यापेक्षा पुणे मुंबईला जाऊन नोकरी करावी आणि आपलं कुटुंब चालवावं हे अनेक वर्षांपासून या गावात सुरू आहे. पण आता शहरातही नोकऱ्या मिळत नाहीयेत अशी परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे येथील शिकलेला तरुण आता आपल्याच शेतात वेगवेगळे प्रयोग करून शेतातील उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न करतोय. कर्नलवाडीतील विराज निगडे आणि पृथ्वीराज निगडे हे सुद्धा त्यातीलच एक. त्यांनी यापूर्वी आपल्या शेतात डाळिंबाचं चांगलं उत्पादन घेतलं होतं. अगदी परदेशी बाजारात त्यांनी डाळिंब पाठवली. डाळिंब लागवडीनंतर त्यांनी आता मक्याचं उत्पादन घेतलंय. मक्याच्या पिकाला हमी भाव आहे. एका कंपनी बरोबर याबाबतचा करार आम्ही केलाय. साधारण 8 ते 10 टन एकरी उत्पादन निघतंय. कंपनीने 12 ते 15 हजार भाव देण्याची हमी दिली आहे. दराची हमी असल्याने आणि कमी कालावधीत हे पीक येत असल्याने आम्ही या पिकाला प्राधान्य दिलंय. या वर्षीचा आमचा हा पहिलाच प्रयोग आहे आणि यापासून जनावरांना चाराही उपलब्ध होतोय असं मत विराज निगडे यांनी डिजिटल प्रभातशी बोलताना व्यक्त केलंय. हे पीक काही कंपन्यांच्या बरोबर करार केलाय आम्ही. तर ते 12,000 ते 15,000 रुपये टन आणि हे पीक घेतात. साधारण एकरी 8 ते 10 टन उत्पादन याचं निघतं. थोडा हमी भाव आहे आणि आमच्याकडे जर्सी जनावर असल्यामुळं त्यांना स्वीट कॉर्न विकल्यानंतर जे काय त्याचा चारा राहतो तो चाराही जनावरांना उपयोगी येतो किंवा विकलाही जाऊ शकतो. त्यामुळे थोडंसं हमी भाव आणि हमखास उत्पन्न मिळवून देणार हे पीक आहे म्हणून त्या पिकडे आम्ही वळलो. हा एक नवीन प्रयोग यंदाच आम्ही चालू केलाय. तर आतापर्यंत छान म्हणजे आलंय बी पीक चांगलं आणि हमखास उत्पन्न ह्याचं निघू शकतो. किती उत्पादन निघेल काय अंदाज? ह्याचं उत्पन्न 8 ते 10 टन उत्पादन निघेल आणि ह्याचा रेट आहे कंपनीचा 12 ते 15 हजार रुपये टन.